इथून पुढचे करूयात okay, ओके त्याच्यानंतर क्यू पी किती दिलाय किंवा पी क्यू किती आहे फोर पॉईंट टू सेंटीमीटर तर हा आहे फोर पॉईंट टू सेंटीमीटर फोर पॉईंट टू सेंटीमीटर तर अशा प्रकारे ट्रायंगल पी क्यू आर हा ट्रायंगल पी क्यू आर वरचा पी क्यू आर आणि दुसरा ट्रायंगल कोणता एल टी आर जो की या ला सिमिलर आहे आणि यांच्या साईडचा रेशो काय आहे समजत आपल्याला थ्री इस टू फोर आहे म्हणून कारण तिसरा तुकडा जो आहे खालचा जो अॅक्युट अँगलला आपण जे त्याचे चार भाग पाडले होते ना तर आर थ्री हा क्यू ला जॉईन करतोय म्हणजे छोट्या ट्रांगल ला जॉईन करतोय म्हणजे ही साईड जर थ्री असेल तर टी आर ही साइड किती आहे फोर आहे कारण एल टी हा जो सेगमेंट आहे त्याच्या संबंधी रेशोमध्ये नंबर किती सा रेशो सा रेशो आहे फोर म्हणून आर फोर ला आपण जॉईन केलाय आर फोर आणि टीला जॉईन केलंय म्हणजे ह्या दोन साइडचा रेशो किती आहे ह्या दोन साइडचा रेशो थ्री इज टू फोर आहे आर क्यू अपॉन आर टी आर क्यू अपॉन आर टी किती आहे थ्री इज टू फोर मग सगळे सगळ्या ज्या साइड्स आहेत उरलेल्या दोन साइड त्यांचा रेशो सुद्धा काय असेल थ्री इज टू फोर चला कोणाला काही डाऊट आहे का परत एकदा सांगू काय काय केलं आपण परत एकदा सांगू याला हा ठीक आहे हा क्वेश्चन आहे या क्वेश्चन मध्ये क्यू आर ट्रॅंगल चे मेजर्स किंवा मापे दिलेली आहेत तो सिमिलर आहे एलटीआर एलटीआर आणि क्यू आर ह्या दोन्ही ट्रँगलचं कन्स्ट्रक्शन करायचंय पी क्यू आर ऍक्च्युअल आपल्या प्रोसिजरनं करायचं जे ज्या प्रोसिजर आपण आतापर्यंत शिकलेले आहे ट्रँगल कसा ड्रॉ करायचा कन्स्ट्रक्ट करायचा त्या प्रोसिजरनी ज्याची माप दिलेली आहे तो ट्रॅंगल कन्स्ट्रक्ट करावा लागतो आणि त्याच्याशी सिमिलर ट्रायंगल जो आहे तो ऑटोमॅटिक कन्स्ट्रक्ट होत असतो त्याच्यासाठी वेगळे काही करत नाही आपण आपली जी दुसरी प्रोसिजर आहे त्याच्या थ्रू एलटीआर ऑटोमॅटिक कन्स्ट्रक्ट होत असतो मग पी क्यू आर ट्रॅंगल अगोदर काढून घेतला रेशोमध्ये पाहिलं मी की रेशोमध्ये मला असं दिसतंय की ज्याची मापं दिली तो नंबर छोटा आहे मध्ये आणि जो ऑटोमॅटिक कन्स्ट्रक्ट होणार आहे तो मोठा आहे म्हणजे डायरेक्ट स्केलनं माप घेऊन चालणार नाही तर मला काय साईट्स वाढवाव्या लागतील जसं की आपण आरक्यू क्यू ही जी साईट आहे ती डायरेक्ट स्केलचा यूज करून आपण काढला नाही एक आर्क ड्रॉ केला इथे ठीक आहे ना देन सेकंड थिंग आरपी सुद्धा डायरेक्ट नाही घेतला आपण आर पी हा रे घेतला अगोदर त्याच्यानंतर आर पी हे डिस्टन्स मध्ये मोजून इथे एक आर्क काढलेला कारण दुसरा ट्रायंगल हा मोठा असणार आहे रेशोच्या नंबरून समजतं आपल्याला मग काय केलं पुन्हा पाहिलं की ह्या दोघांमध्ये कॉमन व्हर्टेक्स कोणता आहे तर या दोघांमध्ये कॉमन व्हर्टेक्स आहे आर तर आरच्या ठिकाणी कंपसचं टोक ठेवून किंवा आरच्या ठिकाणी पेन्सिलचं टोक ठेवून मी खालच्या बाजूने अंदाजे एक, एक अॅक्युट अँगल ड्रॉ केला पुन्हा रेशोमध्ये पाहिलं की मोठा नंबर कोणता आहे फोर आहे तर कंपसमध्ये इक्वल डिस्टन्स घेऊन आर वन आर टू आर थ्री आणि आर फोर असे इक्वल चार पार्ट घेतले मी या या वरती पुन्हा काय केलं रेशोमध्ये पी क्यू आर ची माप दिलेली आहेत म्हणजे वर्टेक्स क्यू ऑलरेडी तयार झालेला आहे तर त्याच्याशी संबंधित जो काही नंबर आहे मध्ये तो थ्री आहे म्हणून तिसरा तुकडा ह्या क्यूला जोडला तर आर थ्री नावाचा नवीन ना अँगल तयार झाला तर याच्याशी कॉनग्रंट असलेला अँगल आर फोर जवळ आपल्याला ड्रॉ करायचा लागेल कन्स्ट्रक्ट करावं हो लागेल त्याचं रिझन असं आहे की दुसऱ्या ट्रायंगल संबंधी जी साईड आहे त्या साइडचा रेशो आहे फोर म्हणजे चौथा तुकडा दॅट इज आर फोर आपल्याला काय आर फोर जवळ काय करायचंय आर थ्री एवढाच अँगल तयार करायचा आहे तर आपण काय केलं मग कंपसचा यूज करून आर थ्री च माप घेतलं आणि तेवढाच अँगल आर फोर जवळ तयार केला तर आर फोरची एक साइड ऑलरेडी तयार होती दुसरी साइड काय केली दुसरी साईड ह्या आर क्यू रेला तिने इंटरसेक्ट केलं कुठेतरी आणि तो पॉईंट म्हणजेच आपला कोणता असेल टी असेल आपण वन टू वन करस्पॉन्डन्स ऑफ सिमिलर ट्रॅंगल ही कॉन्सेप्ट लक्षात घेतली मग क्यू सी क्यूचा करस्पॉन्डिंग वर्टेक्स टी आहे दुसऱ्या मध्ये म्हणजेच हा पॉईंट असेल टी म्हणजे आपल्याला दुसऱ्या ट्रॅंगलचा पॉईंट आर तर अगोदरच काढलेला आहे वर्टेक्स टी भेटला आता व्हरटेक्स एल काढायचा आहे त्याच्यानंतर काय केलं पी क्यू आर कन्स्ट्रक्शन करून घेतलं आणि पी आर ही साईड काढत असताना अगोदर रे काढला म्हणजे ती साईड वाढवली अगोदर कारण दुसरा ट्रँगल मोठा असणार आहे मग हा ट्रॅ या ट्रॅंगलचं कन्स्ट्रक्शन केल्याच्या नंतर पी क्यू च कन्स्ट्रक्शन केल्याच्या नंतर क्यू सी करस्पॉन्डिंग अँगल दुसऱ्या ट्रँगलचा टी होतो म्हणजेच क्यू जवळ जेवढा अँगल तयार झालेला आहे तेवढाच अँगल मला कुठं ड्रॉ करावा लागेल टी जवळ म्हणजे त्याच्या करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स जवळ तर इथे कंपासच्या साहाय्याने आपण क्यूचे मेजर घेतले आणि तेवढेच म्हणजे आर्क आर्कमध्ये जे डिस्टन्स होतं ना तेवढंच डिस्टन्स ठेवून ते टी जवळ एक अँगल तयार केला जो की क्यूशी कसा आहे इक्वल आहे कॉनग्रिंट आहे मग टीमधून आणि या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ आर्कमधून जाणारा एक सेगमेंट ड्रॉ केला जो आर पी आर एला कोणत्या तरी एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो आणि तो पॉईंट म्हणजे आपला दुसऱ्या ट्रँगलचा तिसरा व्हरटेक्स किंवा राहिलेला व्हरटेक्स यल आहे मग त्याला नाव हो, यल दिलं आपण म्हणजेच आपण दोन्ही ट्रँगलचं कन्स्ट्रक्शन केलं आहे पी क्यू आर माप दिलेली आहे त्याच्यावरून कन्स्ट्रक्शन केलं आणि एल टी आर त्याच्याशी सिमिलर ट्रँगल आहे आपण जे जे काही केलं त्याच्यानुसार एल टी आर हा त्याच्याशी सिमिलर ट्रँगल ऑटोमॅटिक कन्स्ट्रक्ट केला आणि यांचा रेशो थ्री इज टू फोरच असणार आहे तुम्ही जर मोजून पाहिलं स्केलचा यूज करून तर प्रत्येक साईडचा रेशो काय आहे थ्री इज टू फोर आहे सिमिलर ट्रँगल्सच्या इतर ज्या प्रॉपर्टीज आहेत की करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात कॉनग्रंट असतात दोन्ही ट्रँगलमध्ये कॉमन अँगल आहे आर म्हणजे हा कॉनग्रंट आहे क्यू सी करस्पॉन्डिंग अँगल असेल टी आता आपण मुद्दाम करस्पॉन्डिंग अँगल हा कॉन कॉनग्रेंट काढलेला आहे आणि ऑटोमॅटिक राहिलेला दुसरा ट्रॅंग दुसरा अँगल सुद्धा काय असेल कॉन्ग्रंट असेल कारण सिमिलर ट्रँगल मध्ये कोणतेही दोन अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर उरलेला अँगल कसा असतो कॉन्ग्रंट असतो ओके समजलं सर्वांना सर। ठीक आहे मग याचा स्क्रीनशॉट घ्या पटकन आता दुसरे दुसरे आता दुसरं कन्स्ट्रक्शन घेऊया आपण याचा स्क्रीनशॉट घ्या दुसरं कन्स्ट्रक्शन घेऊयात दुसरा दुसऱ्या कन्स्ट्रक्शनमध्ये जो ट्रायंगल निघणार आहे ऑटोमॅटिक रेशोमध्ये त्याचा नंबर छोटा आहे म्हणजे प्रोसिजर छो थोडीशी डिफरंट आहे चला घेऊ का दुसरा हो सर ओके हा या साईडला घेऊ इथे घेऊ हां हा दुसरं हे कन्स्ट्रक्शन आहे हे पण त्याच्यासारखंच आहे कशामुळे त्याच्यासारखंच का आहे कारण इथे सुद्धा तुम्हाला एक अँग नाही इथे कॉमन नाही आहे हा सॉरी इथे काही कॉमन नाही आहे व्हॉरटेक्स कॉमन आहे दिसतोय का तुम्हाला इथे नाही दिसत आहे कॉमन व्हॉरटेक्स इथे नाही आहे कॉमन व्हॉरटेक्स जर नसेल तर आपल्याला थोडी थेरी यूज करावी लागते थोडी थेरी लिहावी लागते आणि दोन्हीही ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करावं लागतं हे घेत नाही मी नंबर चार घेतो हे तीन नंबर पुन्हा घेऊयात ओके चार नंबर घेतो मी अगोदर क्वेश्चन नंबर फोर घेतो सॉरी कॉमन व्हर टेक्स असलेला थोडासा डिफरंट आहे म्हणजे रेशो मध्ये नंबर ज्याचे माप दिलेत तो नंबर सेवन आहे तो जास्त आहे म्हणजे थोडासा डिफरंट प्रोसिजर आहे याची त्याच्यामुळे मी घेऊ म्हणतोय हे दोनच क्वेश्चन आहेत प्रॅक्टिस सेटमध्ये आणि दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे थोडेसे उलट सो ते सोपं जाईल तुम्हाला काढायला कारण तिथे डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचे असे थेरी काहीच नाही तिथे म्हणजे कोणता नंबर मोठा आहे कोणता छोटा आहे कोणता तुकडा जोडायचा आहे असं काही डोकं लावायचं नाही तुम्हाला तीनमध्ये आणि एक मध्ये तर ते चार आणि दोन या क्वेश्चन मध्ये थोडंसं डोकं लावावं लागेल थोडं लक्षात घ्यावं लागेल त्याच्यामुळे हे घेतो मी अगोदर तो पण घेऊया आपण नो प्रॉब्लेम हे झालं की तो घेऊयात ठीक आहे सेकंड okay. इथे पहा एम टी आणि एचई -E, याच्यामध्ये एक वर कॉमन आहे आणि तो आहे ए त्याच्यानंतर एम टी एम टी या ट्रॅंगल्सचे मेजर दिलेले आहेत म्हणजे डायरेक्ट आपल्याला ए एम टी हा ट्रँगल ड्रॉ करायचा आहे ए एच ई हा ऑटोमॅटिक निघणार आहे पुन्हा पाहिला आपण ज्याची माप दिलेली आहेत त्याच्याशी संबंधित रेशोमध्ये नंबर मोठा आहे म्हणजेच येणारा दुसरा ट्रँगल जो ऑटोमॅटिक निघणार आहे तो छोटा असणार आहे ओके तर अगोदर काय करतो ए एम टी ड्रॉ करून घेतो मी एम टी हा ट्रँगल अगोदर ड्रॉ करून घेतो तर त्यासाठी काय करावं लागेल मला बेस एम किंवा ए टी या दोघांपैकी एक बेस घ्यावा लागेल त्याचं कारण असं आहे की ह्या दोन्ही साईडमध्ये कॉमन असलेला व्हर्टेक्स ए प्रेझेंट आहे मग एम अगोदर ड्रॉ करतो मी आता डायरेक्ट स्केलचा यूज करू शकतो आपण त्याचं रिझन असं आहे की दुसरा जो निघणारा ऑटोमॅटिक निघणारा किंवा ऑटोमॅटिक कन्स्ट्रक्ट होणारा ट्रायंगल छोटा आहे ओके तर मी अगोदर साईट घेतो ए एम एम साईट किती आहे सिक्स पॉईंट थ्री पासून सुरुवात करतो सिक्स पॉईंट थ्री अंदाजे एवढी घेतो मी ओके त्याच्यानंतर आता कोणत्या काढायचं आप आहे आपल्याला म्हणजे व्हरटेक्स कोणत्या साईडने घ्यायचा आहे कॉमन व्हर्टेक्स लेफ्ट साइडने की राईट साईडनं अगोदरच्या क्वेश्चनमध्ये मी राईट साईडने घेतला होता आता लेफ्ट साइडने घेतो चालेल कॉमन व्हॉरटेक्स आहे ए ठीक आहे आणि दुसरा कोणता व्हरटेक्स आहे मग याचा यम हा यम इथे असेल या साईडचा सा दुसरा व्हॉरटेक्स एम ठीक आहे एम ही साइड काढलेली आहे त्याच्यानंतर ए एम टी हा ट्रँगल काढण्यासाठी एक अँगल सुद्धा दिलेला आहे कोणता अँगल आहे तो टी एम म्हणजे ए या ठिकाणी अँगल तयार होतोय फिफ्टी डिग्रीचा त्यासाठी मला प्रोटेक्टर घ्यावा लागेल हे प्रोटेक्टर घेतलं ए वर त्याचा ओरिजिन पॉइंट ठेवला ठीक आहे आणि किती डिग्रीचा अँगल तो फिफ्टी डिग्रीचा मग फिफ्टी डिग्रीवर हा सेकंड वाले लावर ठेवा सर कोणत्या सेकंड फरक पडत अच्छा ठीक आहे एक मिनिट एक मिनिट या वर का हा सर एकच मिनिट हा राइट राईट ठीक आहे आता फिफ्टी डिग्री अँगल कुठे या ठिकाणी आहे बरेच जण म्हणतात सर फिफ्टी डिग्री इथे पण आहे पण तो फिफ्टी डिग्री नसून काय असतो वन थर्टी असतो तिथेही थोडंसं लक्ष ठेवत जा जर तुम्ही फुल प्रॅक्टिस केली नसेल अगोदरच्या क्लासमध्ये तर तुम्हाला हे समजणार नाही फिफ्टी डिग्री इथं पण दिसतंय फिफ्टी डिग्री इथं पण दिसते तर आपल्याला फिफ्टी डिग्री म्हणजे अॅक्युट अँगल आहे आपण या ठिकाणी अँगल तयार करतोय ही साईड गिवन आहे म्हणजे इथला फिफ्टी घेणार आहोत आपण ठीक आहे आता याला बाजूला करतो इथे मार्क तयार झालेला आहे तर ए आणि हा जो मार्क आहे त्याच्यामधून जाणारा एक रे काढावा लागेल मला तर हा रे काढतोय मी आता ठीक आहे त्याच्यानंतर आणखी एक साईड दिली आहे एटी एटीच मेजर आहे फाय पॉईंट सिक्स सेंटीमीटर कंपसमध्ये तेवढा डिस्टन्स घ्यावा गे लागेल मला फाय पॉइंट सिक्स सेंटीमीटर झिरो वरती कंपस्ट टोक हे अंदाजे फाय पॉइंट सिक्स सेंटीमीटर ठीक आहे अंदाजे घेतोय मला एक्झॅक्टली समजत नाहीये किती तर हे फाय पॉईंट सिक्स सेंटीमीटर डिस्टन्स आहे कंपस टोक एवर ठेवावं लागेल कारण कोणती साईड दिलेली आहे एटी ही साइड दिलेली आहे ठीक आहे ना ए टी ही साईड दिली आहे एम टी आ, एम तर आपण ऑलरेडी काढलेलीच आहे तर या रे वरती एक आर कोडावा लागेल आणि हा जो पॉईंट आहे हा पॉईंट कोणता असेल माझा हा पॉईंट कोणता असेल ए एम टी असेल हा तर इथे पॉईंट टी देतो नाव मी याला पॉईंट टी हा पॉईंट टी मग काय करावं लागेल हा पॉइंट टी आणि पॉईंट एम जॉईन करून घ्यावे लागतील तर त्यासाठी मी या टूलचा यूज करतो मी स्केलचा यूज करणार हा पहिला ट्रायंगल एकदम तयार झालेला आहे त्याचं नाव आहे ए एम टी याचे मेजर म्हणजे याचे माप जे आहे ते नंतर लिहूयात आपण ठीक आहे आता काय करायचं आहे जो कॉमन व्हर्टेक्स आहे त्याच्या खालच्या बाजूने एक अॅक्युट अँगल ड्रॉ करायचा आहे म्हणजेच एक रे काढावा लागेल कोणत्या साईडनं काढावं लागेल एम च्या बाजूने की च्या बाजूने ए च्या बाजूने ए, लक्षात ए, काय ठेवायचं जो कॉमन व्हर्टेक्स आहे त्या बाजूने चला हा अशा प्रकारे मी एक रे ड्रॉ केलेला आहे पुन्हा रेशोकडे वापस जायचं रेशो मध्ये सगळ्यात मोठा नंबर सेवन आहे म्हणजेच काय करायचे खालच्या बाजूने आपल्याला सात तुकडे करायचे या म्हणजे सेवन इक्वल पार्ट्स करायचे आत्ता जो आपण रे कंस्ट्रक्ट केलेला आहे त्याचे इक्वल सेवन पार्ट तयार करायचे सगळ्यात अगोदर सेवन इक्वल पार्ट तर छोटे छोटेच घेतो मी हा मोठे घेतले तरी काय हरकत नाही एवढेसे पुरेसे असतील का एवढे कारण की छोटं करू ठीक आहे एवढं पुरेसं असेल 1 2 3 4 5 सिक्स सेवन याचं काम झालं पहा बरोबर सेवन झाले का वन टू थ्री फोर फाय सिक्स अँड सेवन आता त्याला त्याला नावं द्यायची त्याला काय करायचे नावं द्यायची काय नाव देणार तुम्ही ए वन ए टू ए थ्री अप टू ए सेवन आता सात तुकडे वेळ जास्त जाईल तर आपल्याला मध्ये कोणते कोणते नंबर महत्वाचे सेवन अँड फाय तर लास्टचा तुकडा असेल सेवन तर इथे मी ए सेवन देतो ए सेवन आणि हा असेल माझा ए फाय हा असेल ए फाय ए फाय, फाय। ठीक आहे आता जमलिंग होते बऱ्याच जणांची या ठिकाणी जमलिंग होते आता ए सेवन जॉईन करायचा ला की ए फाय जॉईन करायचा इथेच जमलिंग होते जर दुसरा ट्रायंगल जर म्हणजे जो ट्रायंगल निघणार आहे ऑटोमॅटिक जो काढलेला आहे त्याला सोडून द्यायचं आणि जो निघणार आहे ऑटोमॅटिक तो छोटा आहे की मोठा आहे हे समजून घ्यायचं किंवा ज्या ट्रायंगल्स जो ट्रायंगल ऑलरेडी आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे त्याच्या संबंधी ह्या रेशोमध्ये साईड कोणती आहे एयम आहे की ए एच आहे आपण ट्रॅंगल ड्रॉ कोणता केलाय एम टी मग एम डी संबंधी साइड कोणती आहे एम AM. तर एम जी साईड आहे तिच्या संबंधी रेशो कोणता आहे रेशो मध्ये नंबर कोणता आहे सेवन म्हणजे सातवा तुकडा आपल्याला एम ला जॉईन करावा लागेल याच्या अगोदर याच्या अगोदर सारखा क्वेश्चन असता म्हणजे हे उलटा असता रेशो फाईव्ह टू सेवन असता तर आपण पाचवा तुकडा जोडला असता आणि हे जी एम साईड काढलेली आहे तिला एक्सटेंड केलं असतं कारण निघणारा मोठा आला असता ट्रँगल त्याच्यामुळे ओके हे एवढी ट्रिक आहे इथे चुकतात मुलं हे इथपर्यंत बरोबर करतात इथे चुकतात तर मला सातवा तुकडा ला जॉईन करावा लागेल हा सातवा तुकडा ला जॉईन केला मी ठीक आहे तर ए सेवन जवळ एक ट्रायंगल सॉरी एक अँगल कन्स्ट्रक्ट झाल्याचा मला दिसतोय दिसतोय तुम्हाला पण ए सेवन जवळ तर तेवढाच अँगल कुठे कन्स्ट्रक्ट करायचा आपल्याला A5 ए फाय जवळ म्हणजेच रेशिओमधील जो नंबर आहेत ना त्याच व्हर्टेकजवळ म्हणजे एका व्हर्टेक जवळ तर अँगल ऑटोमॅटिक तयार झालाय दुसऱ्या ठिकाणी आपल्याला तयार त्यासाठी काय करावं लागेल कंपसचा यूज करावा लागेल कंपस ठोक ज्या ठिकाणी अँगल तयार झालेला आहे त्या ठिकाणी ठेवावं लागेल ला एक विशिष्ट माप घेऊन कंपसमध्ये एक स्पेसिफिक डिस्टन्स घेऊन त्याच्या दोन्ही बाजूनी ड्रॉ लागतील त्या अँगलच्या दोन्ही साइडला त्या चाफने इंटरसेक्ट केलं पाहिजे ओके आता डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवायचे आणि ज्या ठिकाणी आपल्याला दुसरा कॉन्ग्रिंट अँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे त्या व्हर्टेक्सवर कंपचं टोक ठेवलं किंवा त्या पॉईंटवर कंपस्च टोक ठेवायचं आणि एक मोठा आर्क ड्रॉ करायचा आहे जेणेकरून हा आपला जो हा रे आहे ना त्या रे रेला इंटरसेक्ट केलं पाहिजे त्यानी आणि दुसरा एक आपल्याला इथे सेगमेंट काढायचा आहे त्यालाहीच इंटरसेट करता आलं पाहिजे एवढा मोठा आर्क काढायचा ठीक आहे पुन्हा वापस यायचं पहिल्याच अँगलकड आणि हा जो आर्क अगोदर काढलेला आहे त्या आर्कनी त्या अँगलच्या दोन साइडला जिथे इंटरसेट केलंय त्या दोन पॉईंट मधलं डिस्टन्स कंपसमध्ये घ्यायचंय हे डिस्टन्स कंपसमध्ये घेतोय मी आता हे एवढे डिस्टन्स आहे राईट समजलं डिस्टन्स कोणतं घ्यायचं सेकंड टाईम पहिला जो आर्क आपण काढलेला आहे त्या आर्कनी त्या अँगलच्या दोन आर्म्सला किंवा दोन साइडला जिथे इंटरसेक्ट केले त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधलं डिस्टन्स घ्यायचं कंपसमध्ये तेवढंच डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवायचंय आणि दुसरा जो आर्क काढलाय त्या आर्कने एका साइडला इंटरसेक्ट ऑलरेडी केलेला आहे त्या ठिकाणी कंपसचं टोक ठेवायचं आणि पहिल्या आर्कला इंटरसेक्ट करेल असा दुसरा आर्क काढायचा आपल्याला डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवून चला तर आपल्याला या ठिकाणी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ आर्क्स मिळालेला आहे म्हणजे ए फाय आणि हा इथला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन याच्यामधून जाणारा एक सेगमेंट ड्रॉ करायचा आहे जो ए एम ला कुठेतरी इंटरसेक्ट करेल तुम्ही नंतर सांगा मला की तो पॉइंट कोणता असेल तर मी तो सेगमेंट जॉईन करून घेतो ए फाय मधून जाईल तो त्याचबरोबर या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मधून सुद्धा जाईल आणि वरती कुठेतरी इंटरसेक्ट करेल आता जिथे इंटरसेट केलेला आहे तो पॉईंट कोणता असेल हो हा पॉईंट कोणता असेल सांगा पटकन कॉमन व्हरटेक्स कोणता आहे एच एम आता ए एम साईट सी करटेक्स ऑलरेडी आपण काढलेला आहे म्हणजे हा असेल एच व्हर्टेक्स मग इथे नाव देतो मी एच म्हणजे जो ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे किंवा ऑटोमॅटिक निघणार आहे त्याचे दोन व्हर्टेक्स आपल्याला मिळालेले तिसरा व्हर्टेक्स काढायचा आहे तो इथे कुठेतरी येईल पण नेमकं कुठे येईल त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला त्या व्हर्टेक्सचा म्हणजेच त्या अँगलचा करस्पॉन्डिंग अँगल जो यम आहे त्या यम एंग एवढाच अँगल आपल्याला या एचच्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करावा लागेल मग कॉनग्रंट अँगल कसे कन्स्ट्रक्ट करतो आपण जो अँगल अगोदर दिलेला आहे त्याच्या ओव्हरटेक्सवर कंपसचा टोक ठेवत असतो स्पेसिफिक डिस्टन्स घेतो कंपसमध्ये आणि त्या अँगलच्या दोन्ही साईडला इंटरसेक्ट करेल असा एक आर्क ड्रॉ करत असतो समजा मी एवढे डिस्टन्स घेतलेले ओके ते डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवून परत जिथे दुसरा अँगल मला कन्स्ट्रक्ट करायचा आहे त्या पॉईंटवर कंपसचा टोक ठेवणार आणि एका साईडला इंटरसेक्ट करेल आणि वरच्या बाजूने सुद्धा थोडासा स्पेस सोडेल एवढा आर्क मी ड्रॉ करेल पुन्हा काय करायचंय जो पहिला अँगल ऑलरेडी तयार आहे त्याच्या ठिकाणी जो आर्क आपण ड्रॉ केलेला आहे त्याच्यामध्ये डिस्टन्स मध्ये घ्यावा हो लागेल मग मी कंपस टॉप इथे ठेवतो हो आता आता डिस्टन्स कमी जास्त होईल पहिलं थोडं कमी होतं आता हे एक्झॅक्ट एवढं भरणार नाही तर इथून इथपर्यंत जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच कंपसमध्ये घ्यायचं मला मी कंपस टोक आता योगायोगाने डिस्टन्स तेवढंच येते बघा मी काही बदल केलेला नाही ओके ही हा एक प्युअर को इन्सिडेंट आहे इथे डिस्टन्स तेवढंच येत आहे तरी पण एकदा आणखी मेजर करतो मी वाटलं तर तुम्ही या ठिकाणी परत एक आर्क काढू शकता हे ऑप्शनल आहे हा आर्क काढणं ऑप्शनल आहे हा आर्क नाही काढला तरी चालेल हे डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवणार आहे मी कंपसटोक या ठिकाणी ठेवणारे आहे च्या ठिकाणी आणि अगोदर जो आर्क काढलेला आहे त्या आर्कला इंटरसेक्ट करेल असा दुसरा आर्क काढणार मग मला दोन आर्कचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे मग माझा पॉईंट यच आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज टू आर्क्स याच्यामधून जाणारा एक सेगमेंट ड्रॉ करेल तो एटी या सेगमेंटला कुठंतरी इंटरसेक्ट करेल आणि तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल माझ्या दुसऱ्या ट्रॅंगलचा तिसरा वर्टेक्स एच मधून ड्रॉ करायचा आहे या पॉईंट ऑफ मधून गेला पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारे ट्रॅंगल एम टी एम टी आणि दुसरा कोणता ए एच हा पॉईंट कोणता असेल मग कोणता पॉईंट असेल हा E असेल हा पॉइंट आहे ई अशा प्रकारे दोन्हीही ट्रायंगल जे की एकमेकांना सिमिलर आहेत आपण कन्स्ट्रक्ट केलेले आहेत ओके आता राहिलं काय यांची माप राहिलीत लिहायची तर माप पण लगेच लिहून टाकतो मी हा एम किती होता सिक्स पॉईंट थ्री एम सिक्स पॉईंट थ्री सिक्स पॉईंट थ्री सेंटीमीटर ए पासून यमपर्यंतचा डिस्टन्स ठीक आहे त्याच्यानंतर हा अँगल गिवन आहे हा अँगल कितीचा आहे फिफ्टी डिग्रीचा मध्ये जागा नाही मी बाहेर लिहितोय असं आणि दुसरी साईड कोणती होती ही साईड एटी एटी ही साइड आहे फाय पॉईंट सिक्स सेंटीमीटर फाय पॉइंट सिक्स सेंटीमीटर कोणती साइड आहे ए टी ओके okay. तर आपलं कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे आता चला कुणाला काय डाउट आहे याच्यामध्ये यू कॅन क्लिअरली सी देर इज नो व्हर्टेक्स इन कॉमन इन दीज टू ट्रायंगल्स या सिमिलर मध्ये एकही व्हरटेक्स कॉमन नाही म्हणजेच हे दोन वेगवेगळे ट्रायंगल्स येतील थी। ठीक आहे त्यापैकी एका ट्रायगलच्या साईड दिलेल्या आहेत त्या साईड आणि अँगल सुद्धा दिलेला आहे त्याच्यावरून आपण काय करू शकतो तो ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो बाजूला आणि त्या दोन सिमिलर ट्रायंगल्सच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो घेऊन आहे थ्री इज टू फाय आता टी चे माप दिलेले आहेत आर एस टी संबंधी आर एस ही आहे, रेशो आहे रेशोमध्येचा नंबर थ्री आहे म्हणजे ज्याची माप दिली नाही तो ट्रॅंगल कसा येणार आहे मोठा येणार आहे कारण रेशोमध्ये नंबर कसा है? फाई आहे फाय आहे जरी ते वेगवेगळ्या ठिकाणी असतील तरीही ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की दुसरा जो ट्रॅंगल आहे ज्याची माप दिलेली नाही तो मोठा येणार ओके आता यासाठी तुम्ही रफली एक फिगर स्केच करू शकता सपोज एक मिनिट आर एस टी या ट्रँगलमध्ये आर एस किती आहे समजा हा आर एस आहे असं ग्रहित धरा हा फोर पॉईंट फाय सेंटीमीटर ओके समजा या साईडने मी आर घेतला या साईडने त्याच्यानंतर आर या ठिकाणी फोर्टी डिग्रीचा अँगल तयार होतोय सपोज हा फोर्टी डिग्रीचा अँगल आहे आणि दुसरी साइड कोणती दिलेली आहे यस टी दिलेली आहे यस टी आहे सेवन पॉईंट सॉरी फाय पॉईंट सेवन म्हणजे यसवर कंपस टोप ठेवणार तुम्ही आणि असा एक चाफ ड्रॉ करणार हा पॉईंट असेल तुमचा टी नंतर यस टी जॉईन करून घेणार अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन येईलच ठीक आहे दुसराही याचप्रमाणे येईल पण त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला दुसऱ्या ट्रायंगलचा जे जो कन्स्ट्रक्ट करायचा आहे एक्स वाय त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स आणि करस्पॉन्डिंग अँगल काढावं लागेल आता किवन काय आहे पात जसं तुम्हाला लागू अगोदर मी थेरी आहे म्हणून अगोदर गिवन थिंग्स लिया ट्रायंगल आर एस टी सिमिलर ट्रायंगल एक्स वाय जेड इन ट्रायंगल आर एस टी वी हैव आर एस इज इक्वल टू फोर पॉइंट फाइव सेंटीमीटर देन एंगल S इज इक्वल टू फोर्टी डिग्री अगेन एस टी इज इक्वल टू फाय पॉइंट सेवन सेंटीमीटर आणि दोन साइडचा दोन करस्पॉडिंग साईडचा रेशो काय आहे आर एस अपॉन एक्स वाय इज इक्वल टू थ्री अपॉन फाय तर हे ट्रायंगल सिमिलर आहे तर आपण यांच्या करस्पॉन्डिंग साईड कशा दाखवू शकतो प्रपोशनल दाखवू शकतो त्यांचा रेशो इक्वल दाखवू शकतो देअर फोर आता कोणत्या कोणत्या साईट घेऊन आहेत आर एस आरएस आरएस अपॉन इथे आरएस घेतला तर दुसऱ्या मध्ये काय घ्यावं लागेल मला एक्स वाय घ्यावं लागेल इज इक्वल टू दुसरी साइड कोणती आहे एस टी पहिल्या ट्रॅंगलची साईड एस टी जर घेतली मी वरती एस टी अपॉन दुसऱ्या ची करस्पॉन्डिंग साइड काय होईल मग वाय झेड होईल वाय झेड आणि या करस्पॉडिंग साईडचा रेशो आहे थ्री इज टू फाय थ्री इज टू फाय पुन्हा एकदा व्हेरीफाय करायचं की पहिल्या ट्रॅंगलची साईड आर एस आहे जी छोटी आहे रेशो उलटा सुद्धा देऊ शकतात एक्स वाय अपॉन आर असा सुद्धा देऊ शकतात ठीक आहे याचं रिझन काय देऊया आपण करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स अँड गिवन दुसरी गोष्ट काय दिलेली आणखी अँगल यस आता अँगल एस चा करस्पॉन्डिंग अँगल एक्स वाय झेडमध्ये कोणता असेल वाय असेल हा अँगल वाय ह्या दोघांचं मेजर किती असेल फोर्टी डिग्री याचं रिझन लिहितो मी करपॉन्डिंग एंगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स ओके इथपर्यंत समजलं आता मला एक्स वाय आणि वाय झेड या दोन साइडस माहिती नाही आहेत तर त्या मी अगोदर माहिती करून घेईल देअर फोर आर यस अपॉन एक्स वाय इज इक्वल टू रेशिओ किती आहे थ्री अपॉन फाय जी आर एस साईड मला माहिती आहे आर एस आहे फोर पॉईंट फाय तिचा माप ठेवून देतो देअर फोर फोर पॉईंट फाय अपॉन एक्स वाय इज इक्वल टू थ्री अपॉन फाय क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आता देअर फोर एक्स वाय इज इक्वल टू फोर पॉईंट फाय इंटू फाय अपॉन थ्री आता थ्रीने डिवाईड करतो फोर पॉईंट फायला सहज भाग जाईल हे तीन एक तीन तीन एक तीन, तीन एक उरला तीन तीनापाची पंधरा म्हणजे वन पॉईंट फाय वन पॉईंट फाय देअर फोर एक्स वाय इज इक्वल टू पंधरापाची पंचाहत्तर आणि एक नंतर पॉईंट म्हणजेच सेवन पॉईंट फाय सेंटीमीटर काय आला एक्स वाय आला त्याचप्रमाणे आता वाय झेड सुद्धा काढता येईल आपल्याला तर वायझेड काढून घेऊयात एंड एस टी अपॉन वायझेड इज इक्वल टू थ्री अपॉन फायस टी गिवन है तो है फाय पॉइंट सेवन तैमापेन दॉइंट सेवन अपॉन वायझेड इज इक्वल टू थ्री पॉइंट सॉरी थ्री अपॉन फाइव क्रॉस मल्टीप्लिकेशन करा देअर फोर वायझेड इज इक्वल टू फाय टू फाइव पॉइंट सेवन अपॉन थ्री थ्री डिवाइड करा याला हे तीन एक तीन तीन एक तीन नंतर पॉइंट घेतला दोन उरले सत्तावीस झाले तीन नऊ सत्तावीस ओके देअर फोर वाय झेड वाय झेड किती येईल मग फाय इंटू फाय इंटू वन पॉईंट नाईन वन पॉईंट नाईनला मी टू ग्रहित धरतो टू ने जर फायला मल्टिप्लाय केलं तर टेन येईल आणि पॉईंट फाय कॅन्सल होईल त्याच्यामधून म्हणजेच नाईन पॉईंट फाय येईल किती येईल नाईन पॉईंट फाय सेंटीमीटर तुम्ही कॅल्क्युलेशन करा तुम्हाला हेच आल्याचं आढळेल तर एक्स वाय झेड निघालेला आहे नाईन पॉईंट फाय सेंटीमीटर किंवा एकोणीस पाच किती होतात पंच्याण्णवच होतात का एकोणीस पाच पंच्याण्णव होतात होता का मला पाडे येत नाहीत ओके तर आपल्याला आता आर एस टी या ट्रँगलचे तीन एलिमेंट्स माहितीये दोन साईड आणि त्यांच्यामधला एक अँगल त्याचबरोबर एक्स वाय झेड या अँगलमध्ये सॉरी या मध्ये सुद्धा दोन साईड म्हणजे एक्स वाय वाय झेड आणि त्यांच्यामध्ये येणारा अँगल वाय हा माहिती आहे म्हणजे दोन्ही ट्रॅंगलचं कन्स्ट्रक्शन सहज करू शकतो आपण ओके तर ते कन्स्ट्रक्शन करूया आता हे पहा ते कन्स्ट्रक्शन करण्यासाठी अगोदर लेफ्ट साईडला काय करतो मी आरिएस टी हा ट्रायंगल ड्रॉ करतो लेफ्ट साइडला चला त्यांची माप पहा काय तर इथे काढतो मी असं आर एस आहे फोर पॉईंट फाय सेंटीमीटर कंपसमध्ये फोर पॉईंट फाय सेंटीमीटर डिस्टन्स घेईल मी कंपसमध्ये नाही डायरेक्ट काढतो कंपसची गरजच नाही एक मिनिट फोर पॉइंट फाय सेंटीमीटर ओके याला करतो बाजूला आता कोणती साइड आहे ही आर एस तर त्याचं नाव द्यावं लागेल आर एस साइड आहे ही इथे येईल आर आणि या ठिकाणी येईल यस आर येस त्याच्यानंतर एक अँगल गिवन आहे कोणता आहे तो अँगल अँगल ए त्याच मेजर किती आहे फोर्टी डिग्री एक मिनिट एंगल यस आहे यस चे मेजर आहे फोर्टी डिग्री तर मला कंप माझा प्रोटेक्टर यस वरती ठेवावं हो लागेल ओके आणि फोर्टी डिग्री या साईडचा सा घ्यायचा सा, या साईडचा सा घ्यायचा सा? नाही कारण अक्युट अँगल पाहिजे मला त्याच्यानंतर पेन घेऊन फोर्टी डिग्रीवर असं एक मार्क करतो इथे याला बाजूला करून जॉईन करून घेतो म्हणजेच एक रे ड्रॉ करतो हा रे यस आणि या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मधून जाणारा ठीक आहे त्याचबरोबर तिसरी साईड कोणती आहे आता यस टी म्हणजे यस वर कंपचं टोक ठेवून इथे टी शोधायचा आहे तर त्याचा मेजर किती फाय पॉईंट सेवन सेंटीमीटर तर कंपसमध्ये फाय पॉईंट सेव्हन सेंटीमीटर डिस्टन्स घेतो मी आता फाय पॉईंट सेवन डिस्टन्स हे अंदाजे फाय पॉईंट सेव्हन घेतलं मी हा अंदाजेच घेतोय कारण माझ्याकडे तेवढे अॅक्युरेट माप नाही आहेत येस वर कंपचं टोक ठेवेल त्याच्यानंतर या वर एक चाफ ड्रॉ करेल इथे मला कोणता पॉइंट भेटेल हा कोणता पॉइंट असेल माझा आर एस टी हा पॉइंट टी असेल इथे तो पॉइंट टी नंतर टी आणि एस जॉईन करतो बाय यूजिंग, सेगमेंट टूल तुम्ही स्केलचा यूज करणार तर पहिला ट्रायंगल तयार झालेला आहे याचप्रमाणे दुसरा ट्रँगल तयार करायचा आहे तो वरती घेतो मी त्याची एक साईड म्हणजे आर एस ची करस्पॉन्डिंग साईट कोणती पहा आर एस ची करस्पॉन्डिंग साईट आहे एक एक्स वाय एक्स वाय किती निघाली आहे सेवन पॉईंट फाय तर मी डिस्टन्स घेऊन सेवन पॉईंट फाय कंपसमध्ये कंपसमध्ये नाही स्केलचाच यूज करतो सेवन पॉईंट फाय नंतर पेन घेतो झिरो टू सेवन पॉईंट फाय म्हणजे जवळजवळ इथपर्यंत ओके या साईडने घ्यायचा आहे आपल्याला अँगलवाला वाला टेक्स की या बाजूने घ्यायचा ते पण ठरू शकतो आपण आता आर सी करस्पॉन्डिंग ओव्हरटेक्स कोणता आहे वाय वायचं मेजर किती आहे फोर्टी डिग्री तर परत हा टूल निवडावा लागेल मला प्रोटेक्टर या ठिकाणी कंपस टोक हो ठेवा लागेल मी नावं आणखी दिली नाही विसरलो नाव द्यायला सॉरी इथे घ्यावं हो लागेल दोन्ही बाजूने घेऊ शकतो हा मी आणखी नावं दिलेली नाही आहेत तर फोर्टी डिग्री म्हणजे इथे येईल पेननी त्याला मार्क करतो हा फोर्टी डिग्री मार्क झालेला आहे याला बाजूला करतो, नंतर टूल निवडतो रेचा आपला हा पॉइंट, आणि हा मार्क केलेला पॉइंट, त्याच्यामधून जाणारा एक रे काढला ठीक आहे आता हा पॉइंट कोणता आहे बरं एस ची करस्पॉन्डिंग असलेला हा पॉइंट असेल वाय हा वाय पॉईंट आणि हा कोणता असेल यक्स असेल साइड किसी है सेवन पॉइंट फाइ सेंटीमीटर हि साइड कि आर एस फोर पॉइंट फाइव सेंटीमीटर ओके ना एंगल है फोर्टी okay. डिग्री हापन एंगल है फोर्टी डिग्री ठीक आहे आता काय करायचंय वायझेड ही साईट पाहिजे किती मला वाय झेड किती आहे नाईन पॉईंट फाय तर कंपसचा यूज करेल मी कंपसमध्ये नाईन पॉईंट फाय एवढं डिस्टन्स घेईल नाईन पॉईंट फाय कम्पसला थोडं मोठं करतो हे नाईन पॉईंट फाय डिस्टन्स घेतलं कम्पसचं टोकडे ठेवावं लागेल आता वायवरती ठेवावं लागेल आणि या रे वर एक चाफ लागेल ओके आणि हा रे आणि चा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तो कोणता पॉइंट असेल एक्स वाय आलेला आहे म्हणजे हा ऑबियसली झेड असेल हा पॉइंट झेड नंतर हा पॉइंट झेड आणि पॉईंट एक्स यांना जॉईन करून घेतो हा एक्स यो साइड लियाल हा साइड मेजर सेंटीमीटर किटर से मेजर है टीएस टीएस टी एस किस टी, टी फाइव पॉइंट सेवन पाहा दोन ही ट्रायंगल तो माला सिमिलर ट्रायंगल बाढ़ता है इतना सार के दिशता हैं हेलो हाँ बोला सर हो सर हाँ सारखे के दिशता ना सारखे के आहें ठीक है तर तुम्ही काय करायचा स्क्रीनशॉट घ्या याला मी गायब करून टाकतो आता डिस्टर्ब हो करतायत एक मिनिट हो याचा स्क्रीनशॉट घ्या आणि याचा व्हिडिओ मी अपलोड करतो परत एकदा पहा तुम्ही ट्रायंगल सिमिलर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन आपलं कव्हर झालेलं आहे कुणाला काही डाऊट असेल स्पेशली जे पात्रित राहणार आहेत ते देऊन टाकतो मध्ये जर कोणते आले असतील तर ते देऊन टाकतो जे आपण एच वाल घेतलं होतं ना म्हणजे चौथ्या नंबरचा क्वेश्चन खूप वेळेस आलेला हा क्वेश्चन नंबर फोर जो आहे आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये तो क्वेश्चन पाठीमागच्या एक्झाम मध्ये म्हणजे बोर्ड एक्झाम मध्ये भरपूर वेळेस आलेला आहे त्याची प्रॅक्टिस थोडी जास्त करा ठीक आहे